आज या ठिकाणी डॉक्टर चोईतराम गिदवानी हे जे पहिले मला वाटतं या ठाणे जिल्ह्यामध्ये लोकसभा कॉन्स्टिट्युएन्सी फॉर्म झाली तेव्हाचे खासदार जे आहेत हे डॉक्टर चोईतराम गिदवानी जी यांची आज 133वी जयंती जी आहे ती आज या ठिकाणी उल्हासनगरमध्ये आपण आयोजित केलेली आहे। आज ह्या निमित्ताने हे जे सुशोभीकरणाचं काम जे आहे यांच्या पुतळ्याचं असेल किंवा जो आजूबाजूचा परिसर जो आहे त्याचं सुशोभीकरणाचं काम जे आहे ते आज ह्या ठिकाणी आपण पूर्ण केलेलं आहे आणि आज त्याचा लोकार्पण सोहळा जो आहे तो आज लोकार्पण सोहळा आज पार पडलेला आहे। मला वाटतं आपल्या सगळ्यांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे, उल्हासनगरवासियांसाठी नेहमीच एक अभिमानाची गोष्ट असते की कोणीतरी सिंधी खासदार जो आहे किंवा सिंधी लोकप्रतिनिधी जो आहे तो आपल्या या शहराचं नाव जे आहे हे लोकसभेमध्ये करत असतो आणि त्यामधले जे डॉक्टर चोईतराम गिदवानी जी जे आहेत हे पेशाने अगोदर डॉक्टर होते, उल्हासनगरमध्ये त्यांचा काही काळ इथे राहिले आणि इथे खूप चांगली कामं जी आहेत जेव्हा लोक निर्वासित होऊन उल्हासनगरमध्ये आले की तेव्हा त्यांना मदत करण्याचं काम, त्यांना जागेचा विषय असेल, संधीचा विषय असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टीमध्ये मदत करण्याचं काम हे डॉक्टर साहेबांनी केलं होतं आणि त्याच्यासाठी इकडचीच लोकं नाही तर पूर्ण मला वाटतं भारताभर त्यांचं काम जे आहे हे काम मोठं होतं म्हणून त्यांना गांधीजी असतील, नेहरूजी असतील हे सगळ्यांनी त्यांच्याबद्दल गौरवोद्गार जे आहेत ते काढलेले आहेत आणि आमच्या सगळ्यांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की इथे काही काळ त्यांचा सहवास होता, लोकांना इथे राहायचे ते, तर आज त्यांच्या या ठिकाणाचा जो सुशोभीकरण असेल, नूतनीकरण असेल आणि पुतळ्याचं जे उद्घाटन आहे ते या ठिकाणी आमचे महापौर लीलाताई आशेन असतील, त्याचबरोबर तेजवानीजी असेल आणि सगळेच त्यांना मानणारा जो वर्ग आहे हा मोठा वर्ग इथे राहतो आणि त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने आज या ठिकाणी ह्याचं ह्या चौकाचं जे सुशोभीकरण झालेलं आहे त्यासाठी मी सगळ्यांचं खूप इथे धन्यवाद व्यक्त करतो आणि अभिनंदन व्यक्त करतो।